सोनेगांव पुलिस थाना अंतर्गत आने वाले पन्ना से लेआउट परिसर में एक व्यापारी के घर में चोरों ने सेन लगाकर करीब 30 लाख रुपए के कीमती सामान पर हाथ साफ किया था। इस मामले में शामिल दो आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार किया है, जबकि दो आरोपी अभी भी फरार है जिनकी तलाश की जा रही है। आरोपी के पास से चोरी के 20,61,000 रुपए के माल को भी बरामद किया गया। सोनेगांव पुलिस थाना अंतर्गत आने वाले पन्ना से लेआउट परिसर के प्लॉट नंबर 80 परफेक्ट हाउसिंग सोसाइटी निवासी एक व्यापारी के घर में चोरों ने सेंध लगाकर करीब 30,47,000 रुपए के कीमती सामान पर हाथ साफ कर लिया था। इस वारदात के समय पूरा परिवार गोवा घूमने के लिए गया हुआ था। उसी दौरान अज्ञात आरोपियों ने पूरी वारदात को अंजाम दिया। फिरियादी तिनापुरम गुणशंकर रेड्डी उम्र 61 साल चॉकलेट के वितरक है और पन्ना से लेआउट स्थित परफेक्ट हाउसिंग सोसाइटी के प्लॉट नंबर 80 में अपने परिवार के साथ रहते हैं। 3 दिसंबर को पूरा परिवार घूमने के लिए गोवा गया हुआ था। उसी दौरान अज्ञात आरोपियों ने घर में सेंध लगाकर घर में रखे कीमती सामान जिसमें सोने चांदी और हीरे जड़ित आभूषण रखे हुए थे वो चुरा कर फरार हो गए। सफाई करने आई नौकरानी ने जब घर के ताले टूटे हुए देखे तब इसकी सूचना फोन पर मालिक को दी और उसके बाद ही चोरी की इस घटना का पता चला। इस घटना में करीब 30,47,000 रुपयों के माल की चोरी हुई है। जांच में पुलिस ने जब परिसर में लगे सीसीटीवी कैमरे फुटेज खंगाले तो कुछ संदिग्ध आरोपी उसमें दिखाई दिए थे, जिनकी पहचान करने के बाद पुलिस ने पहले उनका नाम पता तलाशा और उसके बाद दो आरोपियों को गिरफ्तार किया। पकड़े गए आरोपियों में मयूर भास्कर राव बाबले जैताला निवासी और विनोद बिसन राव जी कुंभड़े साले कोंढाली का समावेश है, जबकि इस मामले में राम मड़ावे और अक्षय वरुड़कर नामक आरोपी अभी भी फरार है जिनकी तलाश पुलिस कर रही है। पुलिस ने आरोपियों के पास से कुल मिलाकर 20,61,000 रुपए के माल को भी बरामद किया है। पुलिस स्टेशन सोनेगांव येथे गुन्हा क्रमांक 179/20 हा घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता। 8 तारखेला मध्यरात्री ही घरफोडी घडलेली आहे। श्री रेड्डी नावाचे कंप्लेनंट आहेत, यांचा कन्साइनमेंट आणि ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय आहे। यांच्या घरी रात्री घरफोड्यांनी चोरी केली आणि जवळपास 30,47,000 मालमत्ता चोरीस गेली। याच्यामध्ये रोख रक्कम, हिरे आणि जवाहरात आणि दागिने इत्यादी मालमत्ता याच्यामध्ये चोरीस गेलेली होती। ही चोरी दाखल झाल्यावर या गुन्ह्यासाठी सोनेगाव पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रँचचे युनिट 1 विशेष संपत्ती पथक, आमचे DCP राजमाने, ACP आणि इन्स्पेक्टर यांनी समांतर तपास सुरू केला। 8 तारखेनंतर सतत दररोज याचं मॉनिटरिंग वरिष्ठ स्तरावरून होत होतं या घरफोडीचं आणि त्याच्यामुळे ही घटना काल उघडकीस आलेली आहे। याच्यामध्ये 4 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। याच्यातले 2 आरोपी अटक झालेले आहेत, मयूर वाबळे आणि विनोद कुंभरे। 20,62,000 रुपयाची मालमत्ता त्याच्यात रिकवर झालेली आहे, ज्याच्यामध्ये हिरे आणि मौल्यवान दागिनेसुद्धा आहेत। याच्यामध्ये उर्वरित 2 गुन्हेगारांचा तपास सुरू आहे आणि ते लवकरच अटक होतील आणि उर्वरित मुद्देमालसुद्धा हस्तगत होईल अशी आशा आहे। मनात चोरीची रक्कम इन्वॉल्व असल्यामुळे पत्रकारांनाही याच्यामध्ये सतत पाठपुरावा करत होते आणि आमचे अधिकारी जे टीम आहे याच्यामध्ये API गणेश पवार, PI तलवारे, PI पर्वते, संकेत चौधरी, PSI त्रिपाठी, बलराम झाडोकार, शंकर शुक्ला आणि आमचे युनिट 1 आणि विशेष घरफोडी पथकाचे सर्व कर्मचारी यांनी DCP मार्गदर्शनाखाली भरपूर मेहनत घेतली आणि साधारण 3 दिवसात हा मोठा गुन्हा उघडकीस आणला। यामध्ये विशेष असं आहे की जो एक आरोपी आहे याच्यामध्ये राम मडावी याचा रेकॉर्ड आहे, हा गुजरात आणि महाराष्ट्र या भागात चोरी करतो। दुसरा आरोपी जो आहे अक्षय त्याचंही रेकॉर्ड आहे अमरावती भागामध्ये अशी माहिती आहे, त्याची पुढची माहिती घेण्यात येईल। अशा प्रकारे हा गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जे कंप्लेनंट आहेत श्री रेड्डी त्यांनी पोलिसांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे आणि नागपूर शहर पोलिसांना त्यांनी धन्यवाद दिलेले आहेत। ते मला वाटते इथे आलेले आहेत विशेषतः आणि आपल्यासोबत तिथे मागे आहेत। कॅमेरा पर्सन राजकुमार मोडके साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट, IBCN न्यूज नागपूर।